आर्णी तालुक्यातील असलेल्या जवळहेटी येथील स्वर्गीय अमरसिंग भगत बुवा या संस्थेला जिल्हा क्रीडा विभागाने 2012 मध्ये व्यायामशाळा बांधकामास 2 लाख रुपये निधी दिला होता, परंतु आता 2019 चालू असून तब्बल 7 वर्ष उलटूनही सदर व्यायामशाळेचे लोकार्पण झालेले नसून या व्यायामशाळेचा उपयोग व्यक्तिगत वापरण्यासाठी तसंच गुराढोरांचा चारा ठेवण्यासाठी होत आहे. सदर व्यायामशाळेच्या प्रकरणाबाबत विनोद दुलसिंग राठोड यांनी जिल्हा क्रीडा विभागाला वारंवार तक्रारी दिल्या, परंतु त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नसताना दिसत आहे. कार्यवाही न होण्याचे नेमके कारण काय या चर्चेला उधाण आले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भारतातील मोठा कोळसा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यांच्याच लोकसभा क्षेत्रात या व्यायामशाळेत भ्रष्टाचार झाला असून केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी याकडे अद्यापपर्यंत लक्ष दिले नसून आता तरी लक्ष देतील का? लक्ष न देण्याचे नेमके कारण कोणते? अशा अनेक प्रश्नांचे नागरिकांमध्ये चर्चा होत असताना दिसत आहे. अमरसिंग भगतबुवा व्यायामशाळा या संस्थेच्या नावाने गवळी जवळा या गावी हेटी या गावी अंदाजे 2011-12 मध्ये व्यायामशाळा बांधकामाकरता 2 लाख रुपयाचा निधी घेण्यात आला होता, परंतु व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात आले नव्हते. सदर व्यायामशाळा भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्षांनी बांधकामाकरता फंड घेतला होता, परंतु व्यायामशाळा बांधण्यात आली नव्हती. याबाबत मी क्रीडा विभागाला तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर त्यांनी वाढीव तारीख घेऊन कशी बशी इस्टिमेटच्या नियम आहे इस्टिमेटनुसार न बांधता कशी बशी थातुरमातूर बांधून टाकली. सदर बांधकाम होऊन 7-8 वर्षे झाली जवळपास, परंतु या व्यायामशाळेचा आजपर्यंत कोणत्याही युवकाला उपयोग झाला नाही. हा शासनाचा निधी आहे, जनतेचा पैसा आहे, याचा उपयोग जनतेसाठी झालाच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी आज रोजी कुटार आहेत, मशी वगैरे बांधण्याचा प्रकारसुद्धा चालतो. मी याबाबत अनेक तक्रारी दिल्या. क्रीडा विभागामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. आर्णी तालुक्यामध्ये जर क्रीडा विभागाच्या व्यायामशाळा ज्या दिल्या आहेत त्यांचा जर तपास केला तर अशा भरपूर व्यायामशाळा सापडतील. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानजी नरेंद्रजी मोदी भ्रष्टाचार नष्ट व्हावा म्हणून सतत धडपड करीत आहेत, परंतु आर्णी तालुक्यामध्ये त्याच पार्टीचे माजी अध्यक्ष हे दोन्ही या ठिकाणचे भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्यावर आमचे आरोप आहेत, ते सिद्धसुद्धा झालेले आहेत, परंतु कारवाई होण्यास विलंब होत आहे. यात सत्तेचा कुठेतरी उपयोग होत आहे. व्यायामशाळा ही युवकांसाठी आहे, ती युवकांसाठीच वापर झाला पाहिजे. जर या लोकांवर कारवाई केली नाही तर यासाठी आम्ही आंदोलन उभं. संस्थेचे जे सचिव आहेत ते हयात आहे का? संस्थेचे जे सचिव आहेत ते सचिव मृत आहे आणि धर्मदाय संस्था नोंदणीच्या रेकॉर्डनुसार स्वर्गीय अमरसिंग भगतबुवा व्यायामशाळा ज्या व्यक्तीने अध्यक्ष म्हणून फंड घेतला, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष त्यांनी जो हा फंड घेतला, ते या संस्थेचे धर्मदाय संस्था नोंदणीच्या रेकॉर्डनुसार अध्यक्ष नाहीत, साधे सदस्यसुद्धा नाहीत. त्यामुळे आम्हाला हा प्रश्न निर्माण झालेला आहे की याला हा फंड दिला कसा. आणि मी स्थानिकच्या अर्बन बँकेमध्ये सुद्धा तक्रार केली आहे की यांची जे जॉईंट अकाउंट तुम्ही या संस्थेचं उघडलं, त्या संस्थेच्या कुठल्या डॉक्युमेंटच्या आधारावर तुम्ही हे खातं उघडलं याची सुद्धा चौकशी मागितली, पण चौकशी झाली नाही. जाफर शेख, स्टार न्यूज, आर्णी.